स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसापासून एक व्हिडिओ बनवायचा होता, तो म्हणजे एज्युकेशन लोन. खूप मुलांना इच्छा असते की त्यांना त्यांचं शिक्षण स्वतःच्या बळावर करायचं असतं किंवा घरच्या परिस्थितीमुळे एज्युकेशन लोन घ्यायचं असतं. तर त्या रिलेटेड जेवढे सगळे डिटेल्स मला माहीत आहेत ते सगळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे. पूर्ण एक एक्सपिरियन्ससुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि एज्युकेशन लोन घेताना काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत. एक एज्युकेशन लोन म्हणजे एक लक्षात घ्या, हे दुसऱ्या लोनपेक्षा थोडंसं वेगळं आहे. एज्युकेशन लोनमध्ये काय असतं की समजा आता एखादं आपण दुसरं होम लोन घेतलं, कोणतंही दुसरं लोन घेतलं, तर ज्या महिन्यात तुम्ही लोन घेतलंय त्याच्या पुढच्याच महिन्यापासून तुम्हाला त्याचे हप्ते पडतात, राईट. काही ना काही तुम्हाला तिथे अमाऊंट भरायला सुरू होते. पण एज्युकेशन लोन ना हा एक वेगळा प्रकार आहे. यामध्ये काय, चार वर्षाचं तुमचं जेवढं शिक्षण चालू आहे, म्हणजे माझी इंजिनिअरिंग आहे तेवढे 4 वर्ष प्लस काही बँकांच्या पॉलिसीजनुसार 1 महिना 2 महिना 3 महिना 4 वर्षाच्या नंतर तुमची पेमेंट सुरू होते. म्हणजे इमॅजिन करा, मी 1 लाखाचं समजा एक पहिल्या वर्षी लोन घेतलं, पुढच्या वर्षी 2 लाख 3 लाख 4 लाख असे 4 लाख मी लोन घेतलंय, तर मला हे जे माझे शिक्षणाचे 4 वर्ष आहेत यामध्ये काही पे करायचं नाही आहे, काही नाही आहे. दरवर्षी फक्त कॉलेजकडून किंवा बँकेकडून मला ती अमाऊंट घेऊन कॉलेजमध्ये सबमिट करायचे, बाकी मला काहीच करायचं नाही आहे, ओके. पण ज्या क्षणी माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल, समजा इमॅजिन करा मीच लोन घेतो आहे, ज्या क्षणी माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल तिथून 1 महिना 2 महिना काही ना काही हरेक बँकेचे वेगवेगळे टेनर आहेत, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला तिथून पेमेंट सुरू होते, ओके. तर इथंपर्यंत सगळेजण क्लिअर असतील. त्यानंतर ठीक आहे, एज्युकेशन लोन घ्यायचं आहे कोणी, मी तुम्हाला म्हणेन जर तुम्हाला अफोर्ड होत असेल तर प्लीज एज्युकेशन लोन घेऊ नका, ओके. त्याचं कारण सांगतो की ना, म्हणजे एज्युकेशन लोन घेताना ठीक आहे घ्यालसुद्धा तुम्हाला मिळेलसुद्धा, पण नंतर इश्यूज काय होतात माहिती का, की त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असा नाही आहे की एज्युकेशन लोन आहे म्हणजे खूप कमी आहे. अराउंड 10% 9% किंवा 10% आहेच, डिपेंडिंग ऑन बँक, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये जाताय, कसं करताय, काय नाही, हे भरपूर गोष्टी आहेत. पण जरी ॲव्हरेज जरी धरलं तरी 9% हा एज्युकेशन लोनचा रेट आहे. त्याच्यानंतर विचार करा की 4 वर्षासाठी तुम्ही काही ना काही पैसे घेताय, त्याच्यावर इंटरेस्ट वाढत जातो आणि त्यानंतर तुम्ही ते पे करताय. जर तुम्हाला अफोर्ड होत असेल तर मात्र तुम्ही लोन घेऊ नका. ज्यांना अफोर्ड होत नाही किंवा फार, म्हणजे दोन प्रकारची मुलं मी बघितली आहेत, खूप इच्छाशक्तीवर पण असतं. काही मुलं म्हणतात की जे काय मला शिक्षण करायचं ते मी माझ्याच पैशाने करणार आहे म्हणून मी सध्या लोन घेतोय, तर अशा मुलांसाठी म्हणेल उगीच नुकसानीत जाऊ नका. सध्या तुम्ही तुमच्याच आईवडिलांचे पैसे यूज करा, नंतर त्यांना वापस करायचे विचार करा. पण आत्ता त्याच्याने खूप, म्हणजे काय होतं माहिती का, इंटरेस्ट रेट आहे उगीच, म्हणजे तुम्हाला जास्तीचं व्याज भरावं लागेल, राईट. आणि पुन्हा मग तुम्हाला नोकरी लागले त्याचे हप्ते सुरू होणार, ते खूप किटकिट होईल त्याचे. त्याच्यापेक्षा सिम्पल सांगतो की ज्यांना अफोर्डेबल आहे, पण फक्त एवढं आहे की मला लोन घ्यायचं आहे, मला माझ्या पॅरेंट्ससाठी असं करायचं आहे तसं करायचं आहे, तर प्लीज इथे तुम्ही काटकसर करू नका. पण जेव्हा तुम्ही महिना तिथे पुण्यामध्ये तुम्ही समजा रूम केली आहे, तिथे जेवणात वगैरे, तिथे कुठेतरी काटकसर करा, पण इथे हे करू नका. त्याच्यानंतर ज्यांना खरंच अफोर्ड होत नाही आणि त्यांची खरंच इच्छा आहे की एज्युकेशन लोन घ्यायची आहे, तर तुमच्यासाठी काही माझे सजेशन्स आहेत, ते तुम्ही पहिले लक्षात घ्या. हे बघा, एज्युकेशन लोन घेण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, विद्यालक्ष्मी पोर्टल, ओके. तुम्ही गुगलवर सर्च करा विद्यालक्ष्मी पोर्टल, हे गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट आहे. यामध्ये काय करताय, तर तुम्हाला तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आहेत, म्हणजे जसं तुम्ही फॉर्म भरता पण CET सेलचा फॉर्म भरतो की नाही, सेम प्रोसेसमध्ये तुम्हाला तिथे काही डिटेल्स सेंड करायचे आहेत. त्या डिटेल्सने तुम्हाला काय होईल, तुम्हाला तिथे एज्युकेशन लोनला म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स लागत असतील, आणि डॉक्युमेंट्स काय लागतात हे बघा, वेगळं काही लागणार नाही आहे, जे वेगळं आहे मी तुम्हाला सांगतो. पण रेग्युलर म्हणजे तुम्ही जेवढे CET सेलला वापरले, तुमचं 10वी असेल 12वी असेल किंवा मग डोमेसाईल इन्कम सर्टिफिकेट, हेच सगळे डॉक्युमेंट, ओके, हे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तशाच तसे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. प्लस तुम्हाला कॉलेजकडून बोनाफाईड लागणार आहे. बोनाफाईडमध्ये काय लिहिलेलं पाहिजे, की हा मुलगा असा असा आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये हा शिकतो आहे, म्हणजे प्रूफ की तुम्ही या कॉलेजमध्ये शिकताय. त्याच्यानंतर कॉलेजकडून तुम्हाला कोटेशन काढून घ्यावं लागतं. कोटेशन म्हणजे काय, फी स्ट्रक्चर, ओके. म्हणजे आता कॉलेजमध्ये हे बघा, लोन जे मिळणार आहे ते ट्युशन फीसवर मिळणार आहे. ऑलमोस्ट बऱ्याचशा बँका डेव्हलपमेंट फीसवर लोन देत नाहीत, जी काय ट्युशन फीस आहे तेवढं तुम्हाला लोन नक्की मिळतं. मग ते जे ट्युशन फीसवर लोन भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला कॉलेजमधून आणावं लागेल ना, की आमच्या कॉलेजची थोडक्यात कॉलेजचा शिक्का असतो त्याच्यावर, ते सांगतात की आमच्या कॉलेजमध्ये ट्युशन फीस 70,000 आहे, डेव्हलपमेंट फीस 30,000 आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याला फी स्ट्रक्चर म्हणतात, ओके. हे कॉलेजमधून तुमच्या तुम्हाला आणून ते बँकेला द्यावं लागेल, प्लस कॉलेजकडून तुम्हाला बोनाफाईडसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. हे झालं तुमच्या एज्युकेशन लोनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. प्लस एक लक्षात घ्या, ॲक्च्युअलमध्ये काही गोष्टी नियम भरपूर वेगवेगळे काही काही आहेत, की मुलांकडून इन्कमचं काही प्रूफ नाही मागायचं आहे ते. पण कोणतीही बँक तुम्हाला जोपर्यंत तुम्ही काहीतरी तुमचा नाही, तुमच्या पॅरेंट्सचा इन्कमचा प्रूफ दाखवणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला एज्युकेशन लोन देणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी
प्रूफ, म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल तर त्याचं प्रूफ, तुमचं नोकरी असेल आईवडिलांची तर त्याचं प्रूफ, काही ना काही तुम्हाला प्रूफही दाखवावं लागेल की काय सोर्स ऑफ इन्कम आहे. मग उत्पन्नाचा दाखला असेल, त्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सिम्पल आहे, बँकेला एकदा व्हिजिट करा. मी म्हणेन विद्यालक्ष्मी पोर्टलवर फॉर्म भरायचा, राईट. पहिले मी तुम्हाला सांगतो, पहिले तुम्ही बँकेत जा, बँकेत जाऊन कोणत्या बँकेचा इंटरेस्ट रेट किती आहे हे बघा आणि इझिली तुम्हाला कुठे होईल. लक्षात घ्या, नुसता फॉर्म भरला तर SBI बँक आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांचा रिस्पॉन्स किती लवकर तुम्हाला भेटणार आहे. तुमची इंजिनिअरिंग संपल्यावरच मे बी तुम्हाला त्यांचा कॉल येईल की आता तुम्हाला लोन आम्ही देतो म्हणून. तेव्हा डायरेक्टली पहिले बँकच्या मॅनेजरला जाऊन भेटा, कुठे तुमचे कोणी ओळखीचे असेल तिथे जाऊन भेटा. तुम्हाला ते एज्युकेशन लोन देत आहेत का, त्यांच्याकडे रिक्वायरमेंट्स काय आहेत. सगळ्या बँकेच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. काही बँका इन्कम प्रूफ एवढं मागत नाहीत, काही बँकांना तुम्हाला काय म्हणतील जामीनदार करावा लागतो, म्हणजे तुमचे पॅरेंट्स हे तुमचे जामीनदार असतात, राईट. म्हणजे तुम्ही जरी लोन नाही भरलं 4 वर्षाने तर ते लोन तुमच्या पॅरेंट्सना भरावं लागेल, राईट. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. म्हणजे इथंपर्यंत ओव्हरऑल जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिले लोन घ्यायचा प्रयत्न करू नका. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पहिले बँकेत ओळख आहे का बघा, कारण हे थोडंसं बोलताना सोप्या आहेत सगळ्या गोष्टी, करताना थोड्याशा डिफिकल्ट जातात. ओळख असेल तर इझिली हे काम होतं, राईट. बँक मॅनेजर असेल किंवा कोणी तुमचं बँकेत वगैरे काम करत असेल तर. दुसरी गोष्ट बघायची आहे तुम्हाला इंटरेस्ट रेट, राईट. इंटरेस्ट रेट किती आहे काय नाही. त्याच्यानंतर जामीनदारी मी सांगितलं, तुमच्या आईवडीलच असतात, मग त्यांच्यासाठी त्यांचं इन्कम प्रूफसुद्धा तुम्हाला द्यावं लागतं की काय इन्कम ऑफ सोर्स आहे तुमच्या घरात, तुमच्या फॅमिलीचा. मग काही बँका मे बी ते मागणार पण नाहीत, म्हणजे नियमाप्रमाणे मे बी त्यांनी मागितलं नाहीच पाहिजे माझ्या माहितीस तो, पण तरी पण तुम्हाला ते काही ना काही प्रूफ दिल्याशिवाय तर ते तुम्हाला लोन देणार नाही आहे. तर या गोष्टी तुम्हाला सगळ्या क्लिअर करायच्या आहेत. आता मी काही मुलं विचार करत असतील की मी सेकंड इयरला लोन घेईन, जर तुम्हाला गरज पडणारच आहे सेकंड इयरलाच घ्यायचं आहे तर मी म्हणेन आत्ताच तुम्ही प्रयत्न करा. त्याचं कारण सांगतो, इंजिनिअरिंगमध्ये पास होणं एवढं डिफिकल्ट नाही आहे, मला नाही वाटत एवढं डिफिकल्ट आहे. हां, पण आहे काही ना काही, काही ना मुलं फेल होतातच. कधीही रिझल्ट बघितला तर 50% पास असतात, 50% कोणत्या ना कोणत्या विषयात बॅकलॉग असतोच. पण जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये लोन घ्यायला जाल तेव्हा काय होतं माहिती का, की फर्स्ट इयरचा तुम्हाला रिझल्ट मागितला जाईल, राईट. म्हणजे आता एखादा मुलगा समजा इमॅजिन करा, मी सेकंड इयरमध्ये गेलो आणि मग बँकेत गेलो, तर ते म्हणतील की फर्स्ट इयरचा पहिले रिझल्ट दे. तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्सिटीची प्रोसेस आहे, जरी तुम्ही पास असलात तर रिझल्ट यायला 3-3 महिने उशीर लागतो. जोपर्यंत रिझल्ट येणार नाही तोपर्यंत लोन क्लिअर होणार नाही, आणि जोपर्यंत लोन नसल्यामुळे तुम्हाला तोपर्यंत तुमच्याच पैसे तुम्हाला तोपर्यंत कॉलेजला द्यावे लागणार. कॉलेज तर फीस मागितल्याशिवाय तुमचं सेकंड इयरमध्ये ॲडमिशन करणार नाही आहे. त्याच्यामुळं जर पॉसिबल असेल, जर तुमची प्रबळ इच्छा आहे की मला लोन घ्यायचंच आहे, हे तुमचं ठरलं आहे मला लोनशिवाय पर्याय नाही आहे, तर तुम्हाला सिम्पल सांगतो तुम्ही आत्ताच लोनची तयारी सुरू करा. बँकेचे तुम्हाला कॉलेजचे मी डॉक्युमेंट्स आता सांगितले, तुम्ही लगेच जाऊन बँकेला विजिट करा. कोणत्या बँकेचा इंटरेस्ट रेट किती आहे हे मात्र नक्की बघायला विसरू नका. आता अजून एक लास्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगतो, हे म्हणा स्ट्रॅटेजी म्हणा किंवा एक छोटासा चांगला ऑप्शन, जे की माझ्या पॅरेंट्सनी मला सुचवलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी. एक ऑप्शन आहे की तुम्हाला समजा इमॅजिन करा 1 लाख रुपये तुमचं लोन आहे, ओके. आता लोन किती भेटतं हे आपण थोडंसं नंतर डिस्कस करू, पण हे थोडंसं एक गोष्ट लक्षात ठेवा. 1 लाख रुपये लोन आहे, 10% तुम्हाला व्याज आहे, तर तुमचे 110,000 रुपये तुमचे थोडक्यात त्या वर्षाचे ह्याचे झाले. पुन्हा नेक्स्ट इयर तुम्ही अजून 1 लाख घेतलं, हे टोटल 210,000 झाले. पुन्हा याच्यावर तुमचे 10% लोन म्हणजे व्याज बसत जाणार. तर एक छोटासा ऑप्शन असतो लोन घेताना बँकेला विचारून घ्यायचं की आम्ही दर वर्षाचं व्याज आमचं भरून टाकू. मुद्दल जी आहे, जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे, जी मेन आपण 1 लाख रुपये आपण बँकेकडून घेतलेत ते मात्र तसेच राहू द्या, ते आम्ही आमच्या इंजिनिअरिंग नंतर भरू. पण जे व्याज आहे, जे 5-10,000 तुमचं व्याज आहे, ते जर तुम्ही त्याच टाईमला भरून घेतलं तर ते वाढत जाणार नाही. जेवढी काही तुमची प्रिन्सिपल अमाऊंट असेल 4 वर्षानंतर तेवढ्यावरच हप्ते सुरू होतील. त्यामुळे हे एक छोटासा ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवा. महिना सुरू केलं तर मला वाटतं 600-700 रुपयापर्यंत तुम्हाला महिना भरावं लागेल, पण व्याज वाढणार नाही. मी जर माझ्या पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये बँकेकडून इमॅजिन करा ना, मी 4 लाख रुपये समजा लोन घेतलं आणि फेडताना मला ते 6-7 लाख रुपये भरावं लागते, ते खूप होतं. पण तेच 4 लाख घेतलं आणि व्याज तर आपण महिना टू महिना भरतो आहे, म्हणजे त्याच्यावर कंपाऊंड इंटरेस्टसुद्धा होणार नाही. त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर व्याज तुम्ही त्याचं त्या वर्षी भरलं तर थोडासा तुम्हाला फायदा होईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर लोन मिळतं किती, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, काही बँकेंच्या पॉलिसीप्रमाणे डेव्हलपमेंट फीसवर लोन भेटत नसतं. जे काही लोन भेटतं ते ट्युशन फीसवरच भेटतं, राईट. बरं ठीक आहे, ट्युशन फीसवर भेटताना मग दादा आम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे, काही जणांचं असतं जेवायचं पण पाहिजे असतं काही जणांना, तर तुम्ही तेही तिथून घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला प्रूफ लागतो. म्हणजे तुम्हाला लोन कुठे कुठे मिळू शकतं माहिती का, जेवायचे तुम्हाला समजा 30,000 मिळतील, 30 आपण दररोज 25-30 तरी आरामात मिळतील, राईट. राहण्याचे तुम्हाला 20-25,000 नक्कीच मिळू शकतात, आणि तुमचं जे ट्युशन फीस आहे त्याच्यावर तुम्हाला लोन मिळू शकतं. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, जेवढं तुम्हाला लागतं आहे, लक्षात घ्या, जर माझी
टोटल माझा खर्च वर्षाचा 1.5 लाख रुपये आहे, मी 1 लाख रुपये अफोर्ड करू शकतो, 50,000 मला गरज पडते, मग मी 50,000 लोन करायचं. मी 1.5 लाखाचं लोन भेटतंय म्हणून करायचं नाही, कारण त्याच्यावर खूप व्याज आहे. ते तुम्हाला नंतर लक्षात येईल जेव्हा तुम्ही बँकेत वगैरे जाल. ओके, भेटतंय म्हणून घेऊ नका. जर अफोर्डेबल आहे जेवढा अफोर्डेबल आहे, जेवढा अफोर्डेबल नाही आहे ना, मला वाटतं की 70,000 मी नाही भरू शकत, पण 70,000 मी वर्षाची माझी भरू शकतो, तर तुम्ही ते 70,000 लोन काढा. बाकीच्या 1.5 लाखासाठी पूर्ण लोन काढायची गरज नाही आहे, त्याच्यानं तुम्हालाच त्याचं नुकसान होणार आहे, राईट? कारण व्याज वाढत जातं, पुन्हा त्याच्यावर इंटरेस्ट तुम्हाला भरायचा आहे, पुन्हा 4 वर्षानंतर त्याचे हप्ते सुरू होतील, ह्या सगळ्या गोष्टी किचकट होत जातील. त्याच्यापेक्षा जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढंच. लॅपटॉप तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेजकडून लिहून घेऊ शकता की या मुलगा लॅपटॉप घेतोय, त्या लॅपटॉपचं बिल तुम्ही दिलं की तुम्हाला लॅपटॉपसुद्धा ॲड होऊन भेटतं. समजा तुम्ही मेसमध्ये जेवण करता, राईट? आता काही मुलं कॉलेजमध्ये हॉस्टेल असेल तर तिथे तर ते तुम्हाला इझिली भेटूनच जाईल. पण जरी तुम्ही एखाद्या प्रायव्हेट मेसमध्ये असाल, त्यांच्या लेटर हेडवर जरी तुम्ही लिहून आणलं की हा हा मुलगा आहे, याचं वर्षाचं बिल माझ्याकडे एवढं होतं, आणि ते बिल बँकेत सबमिट केलं, बँक त्याच्यावरसुद्धा तुम्हाला 80% 90% लोन तुम्हाला अप्रूव्ह करते. तुमचं राहायचं आहे, काही मुलं हॉस्टेलमध्ये राहत असतील, हॉस्टेलमध्ये सुद्धा तुम्हाला लेटर भेटतंच की असं असं हा मुलगा आमच्या इथे राहतोय. किंवा जरी तुम्ही रूम मालिक किंवा म्हणजे नाही का असं रूम पी जी फ्लॅट करून राहत असाल, तर तुम्ही तुमचा बॉन्ड दाखवू शकता तिथे, तो बॉन्ड दाखवल्या तुम्हाला त्याच्यावरसुद्धा लोन मिळू शकतं. पण पुन्हा सांगतो, पुन्हा मेन्शन करतो की जर गरज असेल तरच लोन घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मिळतंय म्हणजे इझी नसतं, एवढी प्रोसेस ही सोपी नाही आहे. प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, विद्यालक्ष्मी पोर्टलवर तुम्हाला 3 बँक टाकता येतात. थोडंसं सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं, थोडं लक्षात नाही माझ्या. विद्यालक्ष्मी पोर्टलवर तुम्हाला 3 बँक टाकता येतील, म्हणजे समजा मी टाकेन SBI, HDFC आणि IDBI बँक, राईट? तर ह्या 3 बँक मी तिथे टाकेन. पहिले तर रजिस्ट्रेशन असेल, त्यानंतर ते तुम्हाला विचारेल की कोणत्या 3 बँकमध्ये आम्ही तुमची फाईल पोहोचू किंवा अप्लाय करू. तर ह्या 3 बँक मी टाकेन, त्या 3 बँकमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ते ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. खरं तर ती खरं ऑनलाईन व्हायला पाहिजे, पण ॲक्च्युअलमध्ये तेवढं होत नाही. तुम्हाला तिथून फाईल केलं की एकदा बँकेत जाऊन भेटा, विचारा त्यांना की आम्ही अशी अशी ऑनलाईन फाईल केली आहे, तर आम्हाला काय पाहिजे काय नाही. आणि मी म्हणेन एका बँकेवर बसू नका, म्हणजे 3-4 बँकेत बोलत राहा कंटिन्यू. इकडे SBIला बोला, इकडे HDFC, IDBI, ज्या काय. आणि म्हणेन गव्हर्नमेंट बँक्स बघा, तिथे थोडंसं तुम्हाला इंटरेस्टेड नक्कीच प्रायव्हेटपेक्षा कमीच असणार आहे. त्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. लागला तर याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवा. आता मला काय वाटतं, मी ऑलरेडी आज जेवढं ठरवलं तेवढं तर सांगितलं आहे, तरी एखादा छोटाशी माझी गोष्ट राहिली असेल सांगायची तर ते नक्की मी उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, विद्यालक्ष्मी पोर्टलवरून तुम्हाला लोन मिळू शकतं. म्हणजे बँकांना तुमचे डिटेल्स जातात, जर बँक द्यायची असेल तर तुम्हाला कॉल करतात. विद्यालक्ष्मी पोर्टल नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोन तुम्हाला सगळ्या गोष्टीचं मिळू शकतं, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर जेवण असेल, खाणं असेल, राहणं असेल, किंवा लॅपटॉपसुद्धा इनकेस तुम्हाला मिळू शकतो लोनवर. पण त्याच्यावर तुम्हाला काय म्हणता येईल, हप्ते भरावी लागतील, तेवढी तुमची अमाऊंट इन्क्रीज होईल. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे बँकेच्या पॉलिसीप्रमाणे चालणाऱ्या गोष्टी आहेत. काही बँकेमध्ये तुम्हाला काही वेगळे नियम सापडतील, काही बँकेमध्ये काही वेगळे. पण मेन डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं, एखादा एक्स्ट्रा डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकतो. त्याच्यामुळे ज्यांना लोन घ्यायचं आहे फर्स्ट इयरपासूनच प्रयत्न करा, सेकंड इयरला पुन्हा खूप त्याचा त्रास होतो. ठीक आहे, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि मी म्हणणार नाही की सगळ्या गोष्टी इतक्या लवकर क्लिअर होतील, खूप मनात प्रश्न असणार तुमच्या एज्युकेशन लोन बद्दल. पण काय माहिती का की सगळ्या बँकांच्या पॉलिसी वेगळ्या आहेत. SBIमध्ये गेलात तर ते तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. HDFCमध्ये गेलात तर HDFCच्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टीवर तुम्ही आता बँकेत जाऊन व्हिजिट करा. या अपडेट्सवरून तुम्हाला नक्कीच ते काय म्हणतात काय नाही मॅच होईल, आणि त्यावरून तुम्ही ठरवा की कोणत्या बँकमध्ये मला जायचं आहे, किती लोन काढायचं आहे, काय डॉक्युमेंट्स आहेत. आणि आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात, फक्त त्यांना हे तुमच्या रिक्वायरमेंट सांगा, मला राहण्याचं पण पाहिजे आणि मला ट्युशन फीसचं पाहिजे. मग ते तुम्हाला कोटेशन वगैरे सगळं काढून देतील. आणि कॉलेजसुद्धा याच्यात सगळी कॉलेजेस ऑलमोस्ट हेल्प करतात. तुमचं जे कॉलेजचं स्टुडंट सेक्शन असेल किंवा ॲडमिशन डिपार्टमेंट असेल, तुम्हाला तिथे यासाठी कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे. ठीक आहे, तर आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. लास्टली सांगतो की कोडिंग कोर्सबद्दल काल खूप डाऊट होते की दादा मी कोडिंग कोर्स घ्यायचा आहे मला, पण मी घेतलेला नाही आहे, किंवा कोडिंग कोर्स घेतला आहे पण चालू कधी होणार आहे. कोडिंग कोर्स हा 1 जानेवारीला सुरू होणार आहे. ही जी बॅच 2 आहे, बॅच 1चे लेक्चर्स तर सुरूच आहेत. बॅच 2साठी जे लेक्चर्स येणार आहेत ते 1 जानेवारीपासून तुमच्यासाठी येणार आहेत. आणि काही मुलांना युनिव्हर्सिटी रिलेटेड डाऊट आहेत तर कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचा डाऊट कळवा, तुमचं कॉलेज वगैरे, तर मी तुम्हाला ते कमेंट करून सांगेन. किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करा, आपण त्यावरून डिस्कस करून तुम्हाला कोणता कोर्स बेस्ट असेल हे मी तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.